बहुधा दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं काहीतरी झालं असावं असं लोकांना शंका आहे. काल दिल्ली महानगरपालिका तिथे भारतीय जनता पक्षाची 15 वर्षाची सत्ता आपने खेचून घेतली. मतविभागणी झाली नसती बसपा हिमायम तर आपला चांगल्या प्रकारे निकाल घेता आला असता. पण तरी जे निकाल देशाच्या राजधानीत आपल्याला मिळालेले आहेत ते कौतुकास्पद आहे. 15 वर्षाची सत्ता भाजपसारख्या पक्षाकडून खेचून घेणं हे सोपं काम नाही दिल्ली. दुसरा निकाल आज मी पाहतोय गुजरातचा, तो अपेक्षित आहे. तिकडे जर आप अन्य पक्षांनी एकत्र येऊन काही आघाडी केली असती किंवा एकमेकांना समजून घेतलं असतं तर नक्कीच ज्याला आपण काटेकी टक्कर म्हणतो ती द्यावी लागली असते. पण बहुधा दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं काहीतरी झालं असावं असं लोकांना शंका आहे. हिमाचलमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस चांगली लढत देते आणि हे चित्र आशादायी. 3 प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळाला, दिल्ली हातून गेल्या, हिमाचलला संघर्ष करावा लागतो पण काँग्रेस जिंकतो. म्हणजे 3 विरुद्ध 1 असा हा सामना झाला. गुजरातमधल्या विजयाबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, आपचं सुद्धा दिल्लीसाठी अभिनंदन करतो. आणि हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीनं लढते आहे, लहान राज्य असलं तरी हे एक प्रातिनिधिक असा निर्णय आहे, त्याबद्दल काँग्रेसचंही त्या लढतीसाठी अभिनंदन करावं लागेल. अजून लोकांना वाटतं हिमाचलला काँग्रेसची सत्ता येईल. देशाच्या पुढील निवडणुकांसाठी ते आशादायक. फक्त विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, मतविभागणी टाळणं गरजेचं आहे. आपापसातले मतभेद हेवेदेवे अहंकार यांना दूर ठेवून जर एकत्र लढाई केली तर 2024 साली देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे हे निकाल आहेत. पुन्हा गुजरातमध्ये सुद्धा परिवर्तन होईल लोकसभेत जर सगळे एकत्र येऊन लढत राहिले तर. बोला.